नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा कोळीपासून जी आंब्याची रोपं तयार झालेली आहेत ते दाखवत आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर एक दिवसापूर्वी थोडासा 10-15 मिनिटाचा पाऊस पडून गेलेला आहे आणि अजून पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही आहे. तर आता चालू तर झाला आहे पण अजून पडलेला नाही आहे. तर हळूहळू पाऊस पडायला चालू होईल. तर त्या अगोदर ज्यांना कुणाला मान्सून गार्डनिंग करायचं असेल त्यांची आता चांगली तयारी चालू झाली असेल आणि त्यांनी माती खतं आणून ठेवलेली असतील. तर पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा बिया लावतो तेव्हा उगून येतात आणि नवीन सुरुवात करायला पण पावसाळा हा चांगला सीझन असतो, कारण पाणी द्यायची गरज राहत नाही आणि पावसाच्या पाण्यामध्ये काहीही बिया लावल्या तरी उगून येतात. हवेमध्ये गारवा असतो, कांड्या लावल्या तरी पण त्या पण उगवतात, म्हणजे रोप तयार होतं. तर त्यामुळे पावसाळा हा नवीन गार्डनिंग करण्यासाठी खूप चांगला ऋतू आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर करावं. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर आता चालू करा, अजून पाऊस पूर्ण वेळ येत नाही आहे, थोडा थोडा येत आहे. तर आज आपण आंब्याच्या कोळीपासून जे रोप तयार केलेलं आहे ते पाहत आहोत. तर हे किती सुंदर रोप तयार झालेलं आहे पहा. तर गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कोळीपासून कसं रोप तयार करायचं. तर ते रोप मला उपटून काढावं लागलं, हे फरशी बसवताना सगळी झाडं उपटावी लागली. त्या जागेत जी झाडं लावलेली होती, आव्याकडेचं होतं, सोनचाफ्याची 2 रोपं होती आणि आंब्याचं ते कोळीपासून एक रोप तयार केलं होतं ते पण होतं. तशी माझी भरपूर रोपं आहेत पण ते काढावं लागली आणि इतकी इमर्जन्सी काढल्यामुळं त्यांना लवकर लावण्यात आलं नाही आणि त्यामुळे बरीचशी रोपं ते जळून गेलेली आहेत. त्याच्यातलं फक्त आव्याकडेचं रोप थोडंसं आहे आणि ते पण असं काळं झालं होतं, त्याला मी तसंच ठेवलेलं आहे, कट केलेलं आहे आणि त्यामुळे ते आता पावसामुळे चांगलं होईल असं आशा वाटते. तर हे आहे, ह्याचं आहे, हे हापूसचं कोळी लावलेली आहे आणि हापूसची कोळी खूप छोटी असते, दिसायला पण अगदी 2 इंचाची एवढी एवढीच असते आणि केशर आंब्याची कोळी खूप मोठी असते, अशी लांब असते. तर तुम्ही पाहू शकता आता इथं मी 2 कोया लावल्या होत्या. हे एक आहे, हे केशर आंब्याचं होतं आणि हे हापूसचं होतं. तर ऑफिसमध्ये मुलांच्या मित्रांनी कुठून कुठून आंबे आणलेले असतात, कोकणातून किंवा अमरावतीहून, तर हे केशरचं अमरावतीचं होतं, हे हापूसचं कोकणातलं होतं आणि हे मी घरामध्ये जे कोय आणलेली असते ते लावली. तर हे किती सुंदर रूप तयार झालेलं आहे पहा, याचा कलर पहा. आणि आपल्याला जी कोया आवडते ती आपण बाजूला काढून ठेवतो आणि ती अशा पद्धतीने उगवते आणि ह्याचे कलरच इतके सुंदर आलेले आहेत. बघा ना, तेजदार पानं आलेली आहेत. आता बहुतेक हे हापूसचेच कलम रोपं असावेत, कारण केशर तर नंतर आणलेलं, आंबे आत्ता केशर आंबे आलेले आहेत. आणि तुम्ही जुना व्हिडिओ पाहिलाच असेल, मी कोळी किती साध्या पद्धतीने उगवून दाखवलेली आहे आणि कुठलंही खत माती न टाकता ती कोळी उगवलेली होती आणि बरंचसं मोठं रोप झालेलं होतं. आणि त्याचा मी शॉर्टमध्ये पण शॉर्ट पण दाखवलेलं होतं ते किती मोठं झालेलं आहे. तर हे हापूसचंच आहे आणि याचे फक्त आता उगवलं आहे आणि हे 2-3 पानं 4 पानं आलेली आहेत, अजून त्याचं ओपन नाही झालेलं. आणि ह्याचा दांडा चिमण्यांनी किंवा कशाने तरी खाल्लेला आहे, तर हा फक्त दांडा दिसत आहे पण त्याला पानं येतील का नाही माहीत नाही, कारण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं, केशरचं आणि हापूसचं काय फरक असतो ते दाखवण्यासाठी मी हे दोन्ही लावलेले होते. पण हे अगोदर उगवलेलं होतं आणि याचा दांडा खाल्ल्यामुळं हे आता काही येईल का नाही माहीत नाही.
पण मी दुसरं पण केशरचं कोय लावलेली आहे, ती दुसऱ्या कुंडीमध्ये आहे आणि ती अजून उगवलेली नाही आहे. तर ही ह्याच्यासाठी दाखवत आहे की तुम्हाला जर अशी आवड असेल कोया वगैरे लावायची किंवा काय पण लावायची, तर आता तुम्ही लावू शकता. आणि कोय अगदी लावली तरी कशामध्ये पण येते, किंवा खत वगैरे द्यायची तिला जास्तीची गरज पण नसते. तर हे साध्या मातीमध्ये लावलेले आहे आणि त्यासाठी तुम्ही माझा पूर्वीचा पण व्हिडिओ पाहू शकता. तर हे अशा पद्धतीने आत्ता कुठलं पण काही लावायचं असेल तरी आत्ता लावू शकता. तुम्ही आत्ता फळझाडं लावू शकता, फुलझाडं लावू शकता, भाजीपाला लावू शकता. पावसाच्या पाण्याची एक खूप जादू असते ती पण, आणि पावसाच्या पाण्याने जसं येतं तसं इतर कुठल्याही ऋतूमध्ये उगवत नाही कुठलीही भाजी वगैरे. पावसाच्या पाण्यावर खूप छान उगवते. आणि तुम्हाला असे शोचे काही लावायचे असतील तर ते पण उगवतात. हे पण कटिंगपासून लावलेलं आहे, खूप दिवस झाले लावून. हे आत्ता आत्ता पाऊस पडून गेल्यानंतर हे किती छान चकचकीत झालेलं आहे, ते म्हणजे त्याला एक ग्लो आलेला आहे. आणि हे तुम्हाला मी रेनलिलीच्या बिया लावून दाखवलेल्या होत्या, तर त्या आहेत. आणि ह्याला पण लगेच छान फुलं वगैरे आलेली आहेत आणि याला कळ्या आलेल्या आहेत ह्याला पण. तर एक दोन दिवसाच्या पावसाने खूप छान फरक झालेला आहे आणि सर्व झाडं टवटवीत झालेली आहेत. आणि इतरही झाडं आहेत पण ते आता बाजूला ठेवलेली आहेत. तर हे तुम्हाला मी कारल्याचा वेलला दाखवत आहे आणि हा अगोदरच मी लावलेला होता. तर हे जेवढी काठी आहे ना त्याच्यापेक्षा पण अजून तितकाच उंच हा कारल्याचा वेल आहे. आणि मी कुंडी खास खाली घेऊन तुम्हाला दाखवत आहे. आपण जे कारलं आणलेलं असतं आणि त्याच्याच बिया काढून ठेवलेल्या असतात ना, तेच उगवलेलं आहे. तर कुठल्या पण बिया लावा, दोडक्याच्या मक्याच्या कशाच्या पण लावा, उगवून येतात. तर ह्या अशा आपण कारलं घरी खायला आणलं की अशा बिया तयार होतात. थोड्या दिवसांनी कारलं निब्बर होतं आणि त्याच्या बिया अशा निघतात. आणि त्याच बिया लावल्यानंतर हे कारल्याचा वेल आलेला आहे. तर खूप मोठा आहे, मी फक्त आता तो गुंडाळून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर कुठलेही बी लावल्यानंतर ते उगवताना पाहणं हे माझ्यासाठी खूप आनंददायी असतं आणि मला खूप आनंद होतो ते उगवताना पाहणं. त्याचे पानं नवीन येतात तेव्हा पाहणं हा माझ्यासाठी एक आवडीचा छंद आहे. आणि माझं हे चॅनल आहे त्यावरती मी फक्त तुम्हाला हेच दाखवत असते की बिया कशा उगवतात, आणि त्यावरच माझे जास्त व्हिडिओ आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.